वाशिम शहरातील विविध भागात नळावाटे नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे चित्र विविध प्रभागात दिसून येत असून या दुर्गंधयुक्त व गढूळ असलेले हे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका देखील निर्माण झालेला आहे. नागरिकांना 10 ते 12 दिवस आड पाणी पुरवठा केला जातोय, त्यामुळे नागरिकांना हे पाणी साठवून ठेवावं लागतंय. अशातच शहरातील काही प्रभागात गढूळ आणि दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातोय, त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी कसं वापरावा असा प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे. शहरातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ही गेल्या कित्येक वर्षांपासून बदलली गेली नसल्यामुळं ती ठिकठिकाणी गंजून खराब झाली आहे. या पाण्याला एक प्रकारचा घाण दर्प असल्याचा अनुभव नागरिकांना येत असून हे पाणी प्यायल्यामुळं नागरिकांना विविध आजार जडण्याची शक्यता नाकारता येणार नाही आहे. नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागानं नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या या गंभीर प्रश्नाकडं त्वरित लक्ष देऊन नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. महाराष्ट्र मित्रांनो, मी गजानन नागोराव ठेंगडे, युवासेना शहर प्रमुख वाशिम. वाशिम नगरपालिका प्रशासन हे लोकांना दूषित व गढूळ पाणी पाजत आहे. माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की मुख्याधिकारी शिवो व इंजिनियर यांच्यावर त्वरित कारवाई करावी व 8 ते 12 दिवस नळाला पाणी येत नाही, प्रशासनाने ते 5 ते 6 दिवसात त्यांना पाणी द्यावं अशी माझी नम्र विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.